मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये मोठा महाघोटाळा झाला असल्याचा आरोप केला जातो आहे. हा आरोप पहिल्यांदा काँग्रेसनं पुढे आणला की कशा प्रकारे घोटाळा झाला आहे. मागच्या 7 तारखेला जी काही पोलीस भरती झाली त्या पोलीस भरतीमध्ये मोठा घोटाळा झालेला आहे. विद्यार्थ्यांची कुठं चेकिंग केली तर कुठं केलीच नाही, कुठं केली कोणाला बाहेर पकडलं कोणाला सोडलं असे प्रकार झालेले आहेत. म्हणजे जे काही कंपल्सरी नियम आहेत ते कुणालाही लावलेले नाही आहेत. मुंबईमध्ये सगळ्यात मोठा घोटाळा झाला असल्याचं बोललं जात आहे. विद्यार्थ्यांनी आज आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी ते पुढे गेलेले आहेत, मात्र काही ठिकाणी पोलिसांनी त्यांना अडवण्याचं सांगितलं आहे. काँग्रेस नेते दादासाहेब मुंडे आपल्यासोबत आहेत. विचारणार आहोत त्यांना कशा प्रकारचा घोटाळा होऊ शकतो. तुमचं मराठी महाराष्ट्रमध्ये स्वागत आहे. वर्षानुवर्ष मेहनत करणाऱ्या मुलांना अशा प्रकारे जर माहेरून येणाऱ्या मुलं बाहेर टाकणार असतील तर कसं वाटतं? खरं म्हणजे पोलीस भरती ग्रामीण भागातल्या पोरांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची भरती आहे. पोलीस होण्याचं स्वप्न मुलांच्या मनामध्ये अलीकडच्या काळात जास्त मोठ्या प्रमाणात निर्माण झालं. त्याचं बेसिक कारण असं आहे की ग्रामीण भागामध्ये ज्या शैक्षणिक सुविधा पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत त्या लक्षात घेता एकतर शिक्षक होतो आपल्या भागातला मुलगा किंवा पोलीस होतो, आणि मग पोलीस होण्यासाठी इतर शिक्षणासारख्या काही गोष्टी नाही आहेत पोलीसमध्ये. पोलीसमध्ये तुमचं शरीरयष्टी चांगली लागते, तुम्ही मेंटली चांगलं असलं पाहिजे, आणि केवळ मैदानी कवायत करून नव्हे तर बुद्धीचीसुद्धा कवायत करावी लागते. आणि म्हणून अनेक गरीब कुटुंबातली पोरं जे आहेत ती बीडमध्ये ट्रेनिंग सेंटर चालतात पोलिसांच्या भरतीचे, काही अकॅडमी चालतात, काही बार्टी सारथीसारख्या संस्था शासनाच्या चालतात, आणि त्याच्यामुळेमध्ये पोटाला चिमटा घेऊन आई वडील या मुलांना पैसे देतात. त्याच्यातून ही मुलं तयार करतात, आणि जी मुलं तयारी करतात ती मात्र प्रत्यक्ष निवड यादीत येत नाहीत. निवड यादीत तयारी न केलेली पोरं जी कुठं दिसली नाही मैदानावर ग्राउंडवर अशी पोरं येतात, आणि मग आश्चर्य वाटतं की अरे यात तर काहीच तयारी नाही होती केली, हा कुठं दिसलाही नाही आणि कसं काय पास झाला दोन्ही परीक्षेमध्ये, आणि आम्ही तर वर्षानुवर्ष तयारी करतो आम्ही का होत नाही. आणि याच्या मधून खरं म्हणजे कुणाच्या तरी मनात पाल चुकली आणि त्यांनी त्याचा शोध घेतला, तेव्हा असं लक्षात आलं की जे नियम फॉलो करायला पाहिजे होते सगळ्या स्तरावर ते नियम फॉलो झाले नाहीत. मग विशेषतः मोठ्या शहरामध्ये जी भरती झाली त्या भरतीमध्ये जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्याकडून कुठेतरी मला वाटतं की कमतरता राहिली आणि त्याच्यातून हे सगळं घडलं. हे फार मोठं षड्यंत्र असू शकतं, हे फार मोठं रॅकेट असू शकतं, कारण हे आत्ताच घडते असं काही समजू नका. मिलिटरीमध्ये सुद्धा अशा पद्धतीचं एक रॅकेट पूर्वी घडलं होतं, पोलिसामध्ये सुद्धा हे असे रॅकेट घडत आहेत. मला वाटतं की ज्याच्यावर कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी आहे त्याच्यामध्ये जर अशा पद्धतीची पोरं आली म्हणजे भरतीच जर घोटाळ्यातून झाली तर पुढे काय होईल याचा आपण विचार केला पाहिजे. नक्कीच. पण तुम्ही आता बोलता बोलता सांगितलं की अनेक वर्ष मेहनत करणारे सामान्य शेतकरी कुटुंबातले मुलं आहेत त्यांना मागे ढकललं जात आहे, कुठेतरी पैसे देऊन विद्यार्थी पुढे आणला जात आहेत, काही विद्यार्थ्यांना जे वय संपत असते किंवा मग वयाची मुदत असते या वेळेतही त्यांना जर प्रक्रियेमध्ये पूर्ण म्हणजे असे अनेक विद्यार्थी राहिलेत की त्यांचं हे शेवटचं वर्ष होतं आणि अशा गोष्टींमधून चांगले विद्यार्थी मागे राहत असतील आणि पुढे येत असतील तर म्हणजे कसं हे सगळं गोष्टी कोण दोषी असू शकतं याच्यामध्ये? खरं म्हणजे सिस्टीम याला जबाबदार आहे, कारण सिस्टीममध्ये आपण बघतो की आपण वारंवार नोकर भरती करणाऱ्या संस्था बदलतो आहेत. म्हणजे सुरुवातीला असं ठरलं की आपण गुणवत्तेचा आधी गुणवत्ता चाचणी घेऊ मग शारीरिक चाचणी घेऊ आणि मग करू, नंतर असं ठरलं की नको तसं नाही जमत तर आधी आपण शारीरिक चाचणी घेऊ आणि शारीरिक चाचणीला जे फिट पोरं आहेत त्यांनाच परीक्षा द्यायला लावू कारण त्याच्यामुळे परीक्षेवरचा ताण वाचेल अशी मानसिकता होती. परंतु दुर्दैवाने भरतीची प्रक्रिया कशी बी राबवली तरीसुद्धा घोटाळा होतोय. याचा अर्थ सरळ सरळ असा आहे की याच्यामध्ये जी राजकीय सिस्टीम आहे याच्यात जी प्रशासनाची सिस्टीम आहे आणि एकूण नोकर भरतीसाठी ज्या पद्धतीची सिस्टीम अवलंबली जाते ती सिस्टीमच चुकीची आहे. जर मला सांगा बीज चुकीचं असेल तर त्याचं फळ चांगलं येण्याचं काय कारण आहे? जर अधिकाऱ्यांनी ठरवलं की बाबा कसल्याही पद्धती फक्त गुणवत्ता हाच एक आधार नोकर भरतीला असला पाहिजे, कारण ज्या क्षेत्रातले नोकर तुम्हाला घ्यायचे त्या क्षेत्रातलं ज्ञान त्याला असलं पाहिजे, त्याच्यामध्ये त्याच्यात सगळ्या शारीरिक क्षमता असली पाहिजे, त्याच्यात मानसिक क्षमता असली पाहिजे, आणि ही तयारी करून घेताना जी पोरं मी अक्षरशः बघतो आपण रोज शहरात बघतो की सकाळी पहाटे 5 उठून ही पोरं धावतात मुली धावतात. विशेषतः अलीकडे आरक्षणाच्या नियमामुळे 50% मुली नोकर भरतीत आल्या. आज तुम्ही बघताय की पोलीस खात्यामध्ये मुलींची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. ज्या कुटुंबामध्ये दुसऱ्या क्षेत्रात जाण्याची बिलकुल संधी नाही अशा अनेक मुली, म्हणजे आश्चर्य वाटेल तुम्हाला की काल जी UPSC परीक्षा झाली आणि त्याचा निकाल आला त्याच्यामध्ये अनेक विवाहित मुलीसुद्धा IAS IPS आता होणार आहेत, IRS होणार आहेत. तशा अनेक पोलीस भरतीमध्ये सुद्धा बघा तुम्ही की ज्या मुलींना दोन मुलं आहेत
त्यांचं लग्न झालं आहे, त्यांचा संसार आहे, अशा मुलींनीसुद्धा आता आपल्या नवऱ्याला हातभार लागावा, आपल्या कुटुंबाला हातभार लागावा आणि आपल्याला स्वाभिमानाने पायावर उभं राहता यावं म्हणून दोन लहान मुलं घेऊन ती इथं भरतीची तयारी करते आणि ती मुलगी भरती होते. मला वाटतं की तिच्याबद्दल थोडं तरी शासनाने आणि त्या सिस्टीमनं विचार केला पाहिजे की जी मुलगी दोन मुलं झाल्यानंतर भरतीची इच्छा व्यक्त करते ती प्रामाणिकपणे तिची भरती व्हायला पाहिजे. तुम्ही कोणीतरी एखादा कोणाचं तरी नातेवाईक पोलिसांचा नातेवाईक असं जर होत असेल तर हे चुकीचं असं मला वाटतं. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे परीक्षा देत असताना गुंड्याला कॅमेरे लावले गेलेत, काही कानामध्ये डिव्हाइस होते, काही जणांनी मेलद्वारे फोटो बाहेर पाडले आणि मेलद्वारे फोटो बाहेर म्हणजे प्रश्नपत्रिका बाहेर पाठवून उत्तरं मागून घेतलेत, नंतर पेपर लिहिलेत, असेही घोटाळे उघड झालेत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी फार किचकट किंवा मग फार अतिशय गंभीर झाल्यात असं वाटत नाही का? मत काय की माहिती तंत्रज्ञानाचा फायदा आपण चांगल्या गोष्टीसाठी घ्यायला पाहिजे होता आणि त्याच्यासाठीच खरं म्हणजे सगळं प्रोत्साहन दिलं गेलं. आपण असा विचार करतो की माहिती तंत्रज्ञानाचा प्रचंड उपयोग आहे आपल्याला, जगभरातली माहिती मिळते, मुलांना ज्ञान मिळतं, तुम्हाला एका क्लिकवर अनेक गोष्टी उपलब्ध होतात. परंतु माहिती तंत्रज्ञानाचा गैरवापर केल्यावर काय होऊ शकतं त्याचंही उदाहरण आहे. माहिती तंत्रज्ञानाचा जो गैरवापर होतो खरं म्हणजे ही गोष्ट शोधून काढता येऊ शकते की कुठल्या जर तुम्हाला समजा बॅगमध्ये आणि माणसांच्या शरीरामध्ये जर एखादं काही ठेवलं तर एअरपोर्टला आणि ते तुम्ही बघता की त्याच्या पोटातलं सुद्धा शोधून काढतायत आणि मग ही मुलं ब्लूथ सारखा किंवा हेडफोन सारखा कसं काय घेऊन जाऊ शकतात. नीटच्या परीक्षेमध्ये तुम्ही मुलीच्या कानातलं सुद्धा ठेवत नाही, बांगड्या ठेवत नाही, म्हणजे त्यांना फक्त कपड्याशिवाय त्यांच्यावर काही नसेल अशा पद्धतीचं तुम्ही नीटच्या परीक्षेत 12वीच्या मुलांना करता. म्हणून पोलीस भरतीमध्ये तुम्ही असं का करत नाही की मोबाईल नेता येणार नाही, बिलकुल तिथे ती सिस्टीम लावा की याच्यासंग काय ब्लूथ आहे का नाही का हे तुम्हाला कळू शकतंय ना, आणि हे करत नाही याचा अर्थ कुणीतरी बडे माणसं मोठी माणसं याच्यात सहभागी आहेत. काही विद्यार्थ्यांचं असंही म्हणणं आहे की बाबा आता आम्ही प्रामाणिकपणे पास झालो आहेत आणि हा पेपर जर पुन्हा रद्द झाला तर आमचं कुणा शाश्वती नाही आहे की बाबा आम्ही पुन्हा पास होऊ. मग तर कसं वाटतं मग पेपर रद्द झाला तर मुलांचं काही नुकसान होईल, सत्यता बाहेर येईल या सगळ्या गोष्टी? खरं म्हणजे नोकर भरतीमध्ये नक्की किती लोकांना घोटाळा केला आहे, किती लोकांनी अशा पद्धतीने पेपर लिहिलेत हे समजणं काही अवघड गोष्ट नाही आहे. त्याच्यामध्ये एक लिंक आहे, लिंकअप आहे की कोण कुणापासून लिंक झालेली आहे. मला वाटतं की सरसकट परीक्षा घेतली जाऊ नये परत रिपीट, कारण ही पुन्हा काय सरकारला शेवटी नोकर भरती करायची नाही, सरकारला हे असं लांबवायचं आहे. म्हणजे एकीकडे 75,000 नोकर भरती आम्ही करतोय असं सरकार वारंवार सांगतंय, असं प्रत्यक्षात काही होत नाही. आता कसं तरी ही पोरं थोड्याफार प्रमाणात व्हायला, त्यांचं एज बार व्हायच्या अगोदर ही जर प्रक्रिया पूर्ण झाली तर त्यातली किमान 50% मुलं तरी स्थिर स्थावर होतील. त्याच्यामुळे त्यांचं नुकसान न करता या लिंकअपमध्ये जी मुलं आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे, त्यांचे पेपर्स रद्द झाले पाहिजे, त्यांचे गुणांकन रद्द झालं पाहिजे आणि हे करणारी सिस्टीम सर्वात महत्त्वाची त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. कारण या सिस्टीमचा सगळा जो माहिती बायोडाटा आहे किंवा माहिती आहे आमच्या पक्षाचे आमदार आदरणीय कैलास गोरंट्याल यांच्याकडे काहीतरी माहिती उपलब्ध झाली, त्यांनी याच्यात तक्रार केली म्हणून एवढा मोठा महाघोटाळा उघडकीस आला, नसता हा सफादून गेला असता. मला वाटतं की आता ह्या सगळ्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, पण ही चौकशी होताना प्रामाणिकपणे पास झालेली जी मुलं त्यांच्यावर अन्याय नाही झाला पाहिजे. त्याच्यामुळे त्यांना सोडून जी सिस्टीममध्ये आहे ते, कारण पोलीस जर हे सगळं शोधत असतील तर ती शोधणं मोठी गोष्ट नाही आहे त्यांच्यासाठी की ह्याच्यात कोण कोण आहे आणि कुठपर्यंत हे जाळं आहे हे त्यांना लगेच कळतं. त्याच्यामुळे पोलिसांनी पोलीस प्रशासनाने याच्यात गंभीरपणे लक्ष घातलं पाहिजे. वरिष्ठ पातळीवरून अगदी गृहमंत्री राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब फार पारदर्शकपणाचा डंका पेटवतात, गृहमंत्र्यांनी सुद्धा याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि त्यांनी या मुलांना आश्वासित केलं पाहिजे की जी प्रामाणिकपणे पास झालीत त्यांच्यावर अन्याय होणार नाही, जी चुकीनं पास झालीत त्यांच्यावर शिक्षा त्यांना शिक्षा होईल, कारवाई होईल. आणि ही आमची खरी मागणी असेल की गृहमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून यात जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली गेली पाहिजे आणि भविष्यात अशा पद्धतीची परीक्षा न झाली नाही पाहिजे. अशा पद्धतीचा ग्रामीण भागातल्या पोरांवर अन्याय नाही झाला पाहिजे. विशेषतः मराठवाड्यातली मुलं सगळ्या राज्यभरातल्या जिल्ह्यात लागलीत. आता जी तुम्ही बघता यादी याच्यात मराठवाड्यातली मुलं आहेत, म्हणजे मराठवाड्यातल्या मागास भागातली अत्यंत सामान्य कुटुंबातली दारिद्र्य असलेली कुटुंबातली ज्यांची शेवटची संधी आहे ना, आता जर ही पोरं पोलीस नाही झाली किंवा भरती नाही झाली तर ही पोरं चुकीच्या मार्गाला जातील हे सुद्धा लक्षात ठेवा. म्हणजे या शक्तीला जर तुम्ही योग्य मार्ग दिला नाही तर ही पोरं चुकीच्या पद्धतीने काहीतरी करतील आणि मग तुम्हाला ती सामाजिक समस्या तयार होईल. मला वाटतं की ते जर सामाजिक प्रभावात येत असतील तर त्यांना ती संधी दिली पाहिजे आणि त्यांना न्याय दिला पाहिजे. सरकारला वेळ काढूपणा करायचा आहे म्हणून हा पेपर रद्द होऊ शकतो असं वाटत नाही का? हो, हे तर मुख्यच त्यांचं कारण आहे की सरकारला एकतर मुळात आपण पेन्शनच्या आंदोलनापासून पाहिलेलं आहे की सरकारला सगळी कंत्राटी पद्धती आणायची आहे सगळ्या विषयात. त्यांना कुठल्या तरी कंपनीला टेंडर द्यायचं आहे 2 महिन्यासाठी 3 महिन्यासाठी 5 महिन्यासाठी कर्मचारी नियुक्त करायचा, 11 महिन्यासाठी करायचा आणि मग कायमस्वरूपी नोकर भरती करायचीच नाही
आर्थिक कारण पुढं करून हे सगळं करायचं आहे. आणि जर समजा निवडणुकीपर्यंत हे जर पुढं ढकल जात असेल तर ऐनवेळी पुन्हा निवडणुकीच्या एखादा महिना अगोदर या भरतीचं नाटक करायचं आणि निवडणूक जिंकूनही यायची असा सुद्धा प्रयत्न सरकारचा याच्या पाठीमागे असू शकतो. कारण गेली 4 वर्ष झालं आम्ही हेच ऐकतोय की आता 75,000 भरती होणार आहे, पुन्हा 2 लाख भर होणार आहे. महाराष्ट्रामध्ये 3.5 लाख पदं ही वेगवेगळ्या क्षेत्रातली रिक्त आहेत. अनेक कार्यालयात तुम्ही जा, 5-5 लोकांचं काम एक माणूस करतो आहे, याच्यावरून समजून घ्या की कर्मचाऱ्यांची आपल्याला किती गरज आहे. म्हणजे प्रशासनाला कर्मचारी हवेत, बेरोजगार तरुणांना नोकरी हवी, मात्र सरकारची मानसिकता नाही आहे. आणि सरकारची मानसिकता नसणं, सरकारच्या मानसिकतेचं जे दुर्लभपण आहे त्याचंच हे कारण आहे की त्यांना नोकर भरती वगैरे नको आहे. जर हे अशा पद्धतीने पुढं जात असेल तर त्यांना त्याचा आनंदच आहे. नक्कीच शासनाची ही चूक आहे असं म्हटलं आहे. सिस्टीम सगळ्यात महत्त्वाची आहे आणि सिस्टीमच्या नुसार या सगळ्या गोष्टी चालतात. आपण जर ठरवलं तर या सगळ्या गोष्टी बंद करायच्या तर बंद होऊ शकतात, मात्र सिस्टीममध्ये जो कोणी विद्यार्थी दोषी आहे त्यालाच बाजूला करावा असं इथं दादासाहेब मुंडे यांनी सांगितलं आहे. जे प्रामाणिकपणे पास झाले त्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची शिक्षा व्हायला नको आहे. कारण जे अनेक वर्षानुवर्षे मेहनत करणारे विद्यार्थी आहेत त्यांना हा त्याचा जे काही पेपर भरतीचा किंवा मग नव्यानं पेपर होण्याचा फटका बसू नये. त्याचबरोबर प्रशासनाला शासनाला या सगळ्या गोष्टी पुढं न्यायच्या आहेत, वेळ काढू पणा करायचा आहे. म्हणून हा पेपर रद्द होऊ शकतो. कारण महाराष्ट्र शासन जे सरकार आहे, लोकप्रतिनिधी आहेत, या सगळ्यांना वेळ काढू पणा करायचा आहे, भरती करायचे नाही आहे, कुठेतरी वेळ काढूपणा करायचा आहे, या निवडणुका जिंकायच्यात असाही आरोप या ठिकाणी दादासाहेब मुंडे यांनी केलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा पेपर रद्द होतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे. कॅमेरा पर्सन परिवर्तनसह मी संग्राम दानवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी मराठी महाराष्ट्रला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.